शिक्षणाला महत्व आलं असून आता वशिल्याचे दिवस संपले असं अजित पवारांनी म्हटलंय, तर लहान मुलांचा पोषण आहार कसा असावा याबद्दलही अजित पवारांनी सविस्तर माहिती सांगितली। शेतकऱ्यांचे मोजॅक अळीमुळे जे नुकसान झाले त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मदत देण्यावर शासन उद्याच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेणार आहे, तर 2021-22 नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना लवकरच हस्तांतरित केली जाईल, माहिती दिली कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी। गेल्या 8 दिवसांपासून उपाठा गटातील नेत्यांची बेताल वक्तव्य सुरू आहेत, त्यामुळे आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं। छत्रपती संभाजीनगर मध्ये सोयाबीन पिकावर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय, औषध फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, त्यामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान होत आहे। धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या सहकारी सुतगिरणीवर धाड टाकण्यात आली आहे, सलग तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते। मराठा आरक्षणाच्या मागणी करता बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव इथं 13 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे, या उपोषणाला आज गावातील सगळ्या महिलांनी पाठिंबा दिला। सोलापूर विजापूर महामार्गावर धनगर बांधवांकडून रास्ता रोको करण्यात आला, या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। बीड जिल्ह्यात बोगस पीक विमा भरणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा या मागणी करता बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्याग्रह आंदोलन केलं। राज्यातील जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांचं खासगीकरण करण्यात येऊ नये, तसंच सरकारी शाळांना सगळ्या सुविधा मिळाव्यात यासह अन्य काही मागण्यांसाठी शिक्षकांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। जळगावमध्ये मैत्रेय कंपनी विरोधात गुंतवणूकदारांनी आंदोलन केलंय, हक्काची रक्कम तसंच परतावा परत मिळत नसल्यानं जळगाव जिल्ह्यातील मैत्रेय कंपनीचे गुंतवणूकदार आक्रमक झाले। सरकारी शाळेचं खासगीकरण आणि अशैक्षणिक कामाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेनं एल्गार पुकारला, छत्रपती संभाजीनगर इथल्या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला। जिल्हा परिषद शाळांच्या खासगीकरणाविरोधात राज्यातील प्राथमिक शिक्षक आक्रमक झालेत, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी आक्रोश मोर्चा काढला। वेंगुर्ल्यात वाळू शिल्पाद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली, प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळू शिल्प साकारलं। सिल्लोड शहरातील एका डॉक्टरला पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवत 2 भामट्यांनी 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि 2000 रुपये लंपास केले, या प्रकरणी या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। पोहण्याकरता गेलेल्या 14 मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय, छत्रपती संभाजीनगरच्या खोडकाईवाडी परिसरातील पूर्णा नदी पात्रात ही घटना घडली। बुलडाणा जिल्ह्यातील पाथर्डी गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचा अपघात झाला, या अपघातामध्ये दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला। नांदेडमध्ये गावठी पिस्तूल विकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय, कारवाईमध्ये पोलिसांनी 7 पिस्तूल आणि 116 जिवंत काडतूस जप्त केली। जळगावात मैत्रेय कंपनी विरोधात गुंतवणूकदारांनी आंदोलन केलं, हक्काची रक्कम तसंच परतावा परत मिळत नसल्यानं गुंतवणूकदार आक्रमक झाले।